आपण 73 नमुने आतापर्यंत तपासणीसाठी पाठवले होते, त्यापैकी 72 नमुने निगेटिव्ह आलेले आहेत, परंतु आज एक नमुना पॉझिटिव्ह आलेला आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव मधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. त्याच्यावरती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार तातडीने सुरू करण्यात आलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की लवकरात लवकर आपण त्याला या परिस्थितीतून बाहेर काढू. आपल्याकडे निष्णात डॉक्टर्स आहेत. परंतु या निमित्ताने मला नागरिकांना एक विनंती करायची आहे, सूचना करायची आहे की आपण आतापर्यंत बऱ्यापैकी काळजी घेत होतात, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या लक्षात आलं की काही ठिकाणी भाज्यांसाठी गर्दी, धार्मिक स्थळांच्या भोवती गर्दी, अशा गोष्टी सुरू झालेल्या होत्या. आपल्याला पुन्हा सूचित करण्यात येत आहे की आता ग्रामीण भागामध्ये देखील असा रुग्ण आढळून आल्यामुळं आम्ही त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तर करणारच आहोत. बऱ्याच लोकांना होम क्वारंटाईन करावं लागेल आणि आता आपल्याला जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे, कारण याचा एकदा प्रसार जर सुरू झाला तर तो कुठपर्यंत पोहोचेल याची काही गॅरंटी नसते. म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे की गरज असल्याशिवाय घराबाहेर कृपा करून पडू नका. आपण आपल्या घरांमध्ये राहा. मोठ्या शहरांमध्ये भाजी आणि किराणा सामान आपल्याला घरपोच पोहोचवण्याकरता बऱ्याच यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत, त्याचा आपण उपयोग करून घ्या. परंतु पुढचे 3-4 दिवस तरी आपण अतिशय काळजी घ्यावी आणि घराबाहेर पडू नये, ही सगळ्यांना परत एकदा सूचना आहे.